खरच खूप खुश आहे मी आज. अरे उशीर झाला, काम आहे जरा, मी निघतो. आता जरा उत्साहानं कामाला लागता येईल. नाही बाय बाय. क्या बात है यार आधी, कॉन्ग्रेचुलेशंस. चल चल आपण बोलूया जरा. ये ये आधी हे बाहेर झालं तर काय होतं? तू लग्न करणार आहेस त्या मुलीशी? हसतोयस काय? नाही तुला ती मुलगी आवडली असेल तर कर लग्न, पण मग मीरा, मीराचं काय? अरे तिच्याशी काय करायचं ठरवलंयस? असं कसं तू लग्नाला हो म्हणालास यार? मला कमाल वाटते तुझी. एकदाही मीराचा विचार नाही आला तुझ्या मनात? अरे बोल ना. अरे तू थांबशील तर मी बोलेन ना. नळ गळल्यासारखा धबाधबा सुरूच झालायस तू. ऐकून तर घे माझं. तुला माहित नाहीये काय झालंय. काय झालंय? मी सानिकाशी बोललो. आपले विचार इतके छान मॅच होत आहेत हे खूप चांगलं आहे. मी तुझ्याशी फ्रँकली बोलू शकेन. बोलू ना. ऑफकोर्स हो, म्हणजे एकदम फ्रीली बोल, त्यासाठीच पाठवलंय आपल्याला. ऐक ना, पण मला खरंच कळत नाही मी हे तुला कसं सांगू. मिस्टरियस बोलू नकोस, जे काही बोलायचंय स्पष्टपणे बोलू. सानिका, मला हे लग्न नाही करायचंय. ओके, पण का? म्हणजे नाही, प्लीज प्लीज तू गैरसमज करून घेऊ नको. इट्स नॉट अबाउट यू. तू छानच आहेस, पण माझा नाईलाज आहे. अरे मग हे आधीच सांगायचंस ना, म्हणजे तुलाही त्रास झाला नसता आणि मलाही. मी खूप वेळा माझ्या घरच्यांना सांगितलंय पण ते ऐकतच नाही. माझे बाबा तर ब्लॅकमेल करतायत मला तुझ्याशी लग्न करण्यावर. अशी होतात कलत. अगं मला त्यांनी सांगितलं सुद्धा नव्हतं की तुम्ही आज घरी येणार आहात. आय एम सॉरी सानिका, मी तुला खूप ऑकवर्ड सिच्युएशन मध्ये ठेवतोय. नाही नाही, इट्स ओके. म्हणजे खरंच ओके. अरे तू हे सगळं इतक्या स्पष्टपणे मोकळेपणाने बोलतोयस हे खूप छान आहे. दिस इज रिअली कूल आणि हे आवडतंय मला. आणि तुला खरं सांगू का, मला अजिबात लग्न वगैरे करायची घाई नाहीये. मी आत्ताच माझी ऍडव्हर्टायझिंग एजन्सी सुरू केली आहे, ती सक्सेसफुली रन करायची. बाबांच्या सावलीतनं बाहेर पडायचंय आणि मुख्य म्हणजे अशी मस्त बॅग टाकायची खांद्यावर आणि डोंगर दऱ्यातनं खूप भटकायचंय, खूप ट्रॅव्हलिंग करायचंय. खूप हॉबीज आहेत माझ्या आणि त्याहून महत्वाचं म्हणजे एका महिन्याने अमेरिकेला जायचंय एका कोर्ससाठी. आणि हे सगळं करू देणारा लाईफ पार्टनर मला हवाय. सुपर. खरं तर मलाही हे सगळं करायला आवडेल, म्हणजे ट्रेकिंग, ट्रॅव्हलिंग. पण तुझा एक मित्र म्हणून, कारण मी एक अर्धवट राहिलेली स्टोरी पूर्ण करण्याच्या मागे. ओके, इंटरेस्टिंग. मग होते का ती पूर्ण? माहित नाही, पण पूर्ण व्हावी अशी इच्छा तरी आहे. आणि नाही झाली तर मग काय? ट्रेक्स करायला महाराष्ट्रात खूप डोंगर दरे आहेत. पण मला हे अरेंज मॅरेज नाही जमणार. हा हा हा, चल चल. तू चिलेस, पण मला कळत नाही बाहेर गेल्यानंतर सगळ्यांना आपण काय सांगणार आहोत. आपण सगळ्यांना असं सांगूया की आपण एकमेकांना पसंत आहोत. काय? अरे म्हणजे सांगण्यापुरतं. एक महिनाभर महिनाभर वेळ काढूया, त्यांना सांगूया की या महिन्यात आपल्याला थोडं भेटायचंय, बोलायचंय, एकमेकांना जाणून घ्यायचंय. त्यामुळे काय होईल की तुझ्या बाबांची आणि माझ्या बाबांची आपल्या मागची भुणभुण बंद होईल. आणि मग एका महिन्यानंतर
महिन्याभरानंतर मी अमेरिकेला असणार आहे. तिकडनं फक्त एक फोन करून सांगणार मी बाबांना की मला आधीराज पसंत नाही, मला त्याच्याशी लग्न करायचं नाही, तो क्लिकच नाही झाला किंवा तो कूल नाहीये, म्हणजे सांगण्यापुरतं. आणि एक सांगू का, माझे बाबा तुझ्या बाबांसारखं माझ्यावरती लग्नाचं दडपण आणणार नाहीत. इनफॅक्ट ते तुझ्या बाबांना सांगतील की हे लग्न होऊच शकत नाही, प्रॉब्लेम सॉल्व. आणि महत्वाचं म्हणजे त्यानंतर तू तुझी अर्धवट राहिलेली स्टोरी कम्प्लीट कर. सिम्पल. चालेल? चालेल. डन. ओ, असा गेम केलायस तू. अरे पण एकातून सुटत नाहीस तर हा दुसरा प्रॉब्लेम कशाला अंगावर घ्यायचा? तंगड्यात तंगडी घालायची काय गरज होती तुला? अरे पण मग मी काय करू? इथे बाबा ऐकत नाहीये, तिथे मीरा ऐकत नाहीये, मी काय करू तूच सांग ना. आता निदान मी सानिकाला पसंत केल्याचं नाटक केल्यामुळे आपलं मल्ल आणि मनू यांचं लग्न तरी होऊ शकेल. आपल्याला एक महिना मिळालाय अमोल. बाबांनी ना माझं लग्न सानिकाशी पुढच्या आठवड्यात लावलं असत. आयडिया खतरनाक आहे, पण आता तुला तिला भेटत राहावं लागणार आहे. ते मी मॅनेज करेन रे. भेटायलाच पाहिजे असं काही नाहीये. फोनवरनं बोलू आणि सांगू की आम्ही भेटलो म्हणून, नाहीतर एकदा तुमचा भेटू त्यांनी काय फरक पडणार आहे? आम्हाला आमचा निर्णय माहिती आहे ना, त्यामुळे टेन्शनच नाही. टेन्शन नाहीये मला, या सगळ्याच टेन्शन आलंय. हे सगळं सोपं नाहीये. माझीच वाट लागणार आहे सगळ्यात. तिथे तो कबाब में हड्डी निखिल मीराशी लग्न करण्याचे स्वप्न बघतोय. तिच्या घरच्यांची बोलणी सुरू केली आहेत त्यांनी. काय बघ ना, कुठे कुठे पुरा पडणार आहे मी. खरंच यार, कसं मॅनेज करतोस हे सगळं तू? एखादी क्रिकेट टीम पण क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये एवढे रन्स चेज नाही करणार. कुठून आणि कशाला परत पुण्यात आलोय ना असं झालंय मला. कुठून ते माहितीये? आणि मीराला भेटायला आलायस हे आता कळलंय. आता तुम्ही दोघे लवकरात लवकर ठरवा काय करायचंय पुढे, ते नाहीतर तुझं लग्न होईल त्या मोनिकाशी. कोणाशी? मोनिका, जिला आता तू हो म्हणालास ना लग्नासाठी. सानिका. ओ, मीरा आणि सानिकाचं सगळं मिक्स. बरं, बाय द वे मी मीराशी आज स्पष्टपणे बोललो. हो? नाही, तू एवढा एक्साइट होऊ नकोस, तिच्याकडून अजून उत्तर यायचंय. पण बघूया, आता उद्या पुन्हा एकदा क्लिनिकमध्ये भेटेल तेव्हा परत बोलेन तिच्याशी. चालू ठेव, चालू ठेव, तुझं चेझिंग चालू ठेव. आई, चल मी निघतीये, तिकडेच काहीतरी खाईन मी. अग, निघालीस? काही न खाता निघालीस बघ. रोज रोज असं उपाशी पोटी जाणं चांगलं नाही. आई, अगं मी खाते वेळच्या वेळी, तू नको काळजी करू. बरं, मग एक काम कर, मी थालीपीठ केले आणि डब्यात घालून देते, आणि ही डबी घे, लोणचं हवं असेल तर घेत. लवकर द्या. हो, लगेच येते. आई वा, कानात तर छान आहे. नेहमीच आहेत. थँक्यू मीरा. हो ग. आणि मी काय म्हणते, हे इतके उद्योग असे वाढवून ठेवू नकोस ग. सकाळी लवकर जातेस, रात्री उशिरा येतेस, आणि मग दमून जातेस अगदी ग. मीरा ताई, ते डॉक्टर आदिराजला भेटा लवकर जाते. मनूबद्दल बोलायचं असत ना तुम्हाला, नाही का? हो, त्याकरताच भेटतो आम्ही. पण छान दिसतेस आजकाल, मस्त तयार होऊन जातेस. मनूच्या आधी स्वतःच लग्न ठरवून येशील बघ. अश्विनी, ऐक ना, कोणी असं वाह्यात बोललेलं मला नाही आवडत. तू नको ना प्लीज असं बोलत जाऊ. हा, मग सकाळी सकाळी आपले उगाच वाद होतील की नाही? अगं मी सहज बोलते, माझ्या मनात काहीच नसतं. तसं
आणि दिसतेस ना तू छान. आदिराज आणि तो निखिल ते सिंगल आहे, दोघे तिथेच असतात तुझ्या डोळ्यासमोर. एखाद्याला वाटूच शकत ना. तुला वाटलं का की म्हणजे वाईट वाटलं का? हो, म्हणजे ऍक्च्युली मला राग आला. कारण काय ना, मी एकतर कुणाला असं दाखवायला वगैरे आवरून जात नाही आणि सध्या मला खूप टेन्शन आहे मनूचं. त्यामुळे तू मी का भूलते करतो तुझ्याशी. आई चल ना, दे ना डबा लवकर. डबा ठेवला इथेच. आणि अश्विनी जरा शांत राहा ना, नको ना सकाळी सकाळी वाद घालूस. बरं राहिलं, सॉरी मी आपलं म्हटलं, कारण मीरा त्याच्या समोर आहेत ऑप्शन. अश्विनी तुला बोलू नको म्हटलं तर जास्तच बोलायला लागलीस तू. आणि हे बघ, आदिराचं नाव सारखं सारखं घ्यायची गरज नाही, तो ऑप्शनच नाही आपल्या समोर. दोन्ही मुलींची लग्न एका घरात करायचीच नाहीयेत मला, कळलं? गप्प राहा आता. बरं ऐक ना, थोड्या वेळाने मनूकडे जाऊन बघ जरा, कारण रात्रभर ती झोपली नाहीये. काही वाटलं तर मला फोन कर. हो करते. चल बाय. अश्विनी गेली. देव पण कसा आहे बघा ना आई, पूर्ण सुख मिळूच देत नाही कधी. आता आपल्याच घरात बघा ना, लहान मूल येणार आहे, किती आनंदाची गोष्ट आहे खरं तर. पण त्याच गोष्टीचं टेन्शन झालंय आपल्याला. तुम्ही आजी होणार, त्याचंही सुख तुम्हाला घेता येत नाहीये. बाहेरच्या लोकांना सांगायची पण चोरी झाली, मला इतकं वाईट वाटतं नाही. सौरभ म्हणे आमच्या आईचं नशीबच असं आहे, त्याला तरी काय करणार. खरं आहे ग, माझं नशीबच असं आहे. अशी लोक आली ना माझ्या राशीला, काय करणार देव तरी. आलेच ना मी आई. येते वरती जरा. नको, सॉरी. तर मला असं वाटतं की आता आपण मल्हार आणि मनूचा साखरपुडा करायला काहीच हरकत नाही. हा, एक महिन्याने करू दोघांचाही एकदम. अगं नको ना आई, त्याचा करून टाक ना साखरपुडा. म्हणजे एकात एक दोन्ही नको. प्रत्येकाला वाटतं की आपला असा एक स्पेशल दिवस असावा ना. हो, आणि त्या डॉक्टर पटवर्धनांना पण मोठा करायचा असेल ना साखरपुडा. पटवर्धन? त्या साकीनाकाचे वडील. वैशम पायन. सानिकाचे वडील. एक असो ते काय, ते पाच अक्षरी आडनाव आहे ना तेच, आणि व पण आहे. मनस्विनीची पत्रिका मागून घेऊया का? पत्रिका का? बरं असत आजी अगं, पत्रिका वगैरे नको ना. नाही जुळली तर मामा. आई असू दे ना आता पत्रिका वगैरे, मुलांनी ठरवलंय ना सगळं. आपण हवं तर गुरुजींकडनं मुहूर्त काढून घेऊया. काय झालं आई, तू खुश नाहीयेस का? मला कोण विचारतंय आधी? याचं लग्न यांनी ठरवलंय, तुझं ह्यांनी ठरवलं. मी काय फक्त अक्षता टाकणार. खर तर मला मीरा पसंत होती, पण जाऊ दे ना. मला कोण विचार. आई तू जाऊ दे, फार विचार करू नकोस. तू मुहूर्त काढ बरं. हा, आणि उरकून टाकूया लग्न. ए तुझं काय एवढा होता वेळ होतोयस? होणार आहे लग्न, होणार आहे. नाही नाही, माझं नाही, मामाचं. म्हणजे उरकून टाकूया, म्हणजे त्याला हवं तेव्हा, पण फक्त जरा लवकर.
कोणाचाही करा पण लवकर करा हा शुगर बॉक्स. अरे शुगर बॉक्स शुगर बॉक्स शुगर बॉक्स साखरपुडा. सॉरी. हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीबॉडी. सुलक्षणा मी निघतोय. अहो खाऊन जा ना काहीतरी. नाही मी बाहेर खाईन. कसं आहे की आता एवढ्या मोठ्या एम्पायरशी संबंध येणार आपला, आता मला हळूहळू त्यांच्यावरती वजन टाकायला सुरुवात करायला पाहिजे. कसं आहे सुलक्षणा की इतकी मोठी स्वप्न बघितलीत ना मी, आत्ता कुठे मला त्या स्वप्न पूर्ण करण्याचा मार्ग दिसायला लागलाय आणि मी पूर्ण करणार ती. आता मला इतकं काम करायला पाहिजे पण मी करेन, नो प्रॉब्लेम. चलो बाय. अरे हो आधी त्या सानिकाचा नंबर घेतलास ना तू? हो. गुड. तिला फोन कर, तिच्याशी बोल, तिला भेट, तिला काय आवडतं ते कर. हो. गुड गुड. बाय 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 बाय. हा उत्साह बघून ना मला धाप लागते. आणि आवडीच्या गोष्टी कर म्हणजे काय? तिला ट्रेकिंग आवडत, मी कळसुबाईवर घेऊन जाणार तिला. काय एवढं काही करायची गरज नाहीये, फार फार नाटक सिनेमाला घेऊन जा. आणि ऐक, खरंच त्या मुलीबद्दल सिरियस असशील, आवडली असेल, नको फार उशीर करू आता. चला मी आवरत. आधी तुला मीरा भेटेल ना क्लिनिक मध्ये? हो मग काय नाही असच सहज. आई तू काहीच खात नाहीयेस, खा आधी हे घे चहा घे. हा तू पण. ओए काय बघतीयस? आपके चेहरे की रौनक झाली. सकाळी सकाळी सुरुवात झाली. अगं हो खरंच केवढा ग्लो आलाय तुझ्या चेहऱ्यावर. खूप दिवसांनी खूप शांत दिसतेस तू. शांत वाटते अजून पण ग्लो वगैरे काही आलेलं नाहीये, लाईट आहे. तसं नाहीये, माणूस जेव्हा प्रेमात पडतो ना तेव्हा त्याचा चेहरा ना असा खुलतो. खूप सुंदर दिसायला लागतो तो. मी तू असं काही नाहीये. असं काही नाहीये काय? तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय तुझ्यात झालेला बदल जाणवतोय. आजकाल मस्त तयार होऊन येतेस क्लिनिक मध्ये, छान दिसतेस. पण रोज अशीच येत जा. जरा जास्तच आवडते का हल्ली? मी सकाळी अश्विनी पण म्हणत होती कानातलं छान आहे म्हणून, छान दिसतंय वगैरे. ती असंच म्हणत होती, तिच्या डोळ्यात दिसत होतं मला. जायचं हो का? लग्न न झालेली मुलगी जर आवरून सावरून आली ना की कुठल्या तरी पुरुषाला अट्रॅक्ट करायला आली असंच वाटतं लोकांना. त्या अश्विनीचं जाऊ दे. आणि मी काय जगातल्या सगळ्या पुरुषांबद्दल अजिबात बोलत नाहीये. हा तू खुश आहेस म्हणून तुला छान दिसावं असं वाटत. तू खुश आहेस कारण आदिराज पुन्हा तुझ्या आयुष्यात आलाय. मीरा प्रेम आहे ना, माणसाला ना असं खुलवतं ग. बघ ना तुझा वावर बदललाय, तुझ्या चेहऱ्यावर एक समाधानाचं स्माईल आलंय, डोळ्यात चमक आली आहे तुझ्या ग. आपण कोणाला तरी आवडतोय हे फिलिंग खूप मस्त असत आणि ते तुझ्या चेहऱ्यावर दिसत. बिलीव मी खूप सुंदर दिसतेस तू. चल ग. पूर्वी जेव्हा मला आधी म्हणायचं ना मीरा तू खूप सुंदर दिसतेस तेव्हा मी त्याला सांगायचे आधी माझ्या घरातही आरसे आहे
आणि त्यात मी स्वतःला बघते तेव्हा मला कळतं की मी काय इतकी सुंदर वगैरे नाही. आणि तेव्हाही मी तुला म्हणायचो की माझ्या नजरेतून बघ, खूप सुंदर दिसतेस. सौंदर्य हे बघणाऱ्याच्या दृष्टीवर अवलंबून असत असं कोणीतरी म्हटलेलं आहे. ते एकदम करेक्ट आहे. म्हणून मी आत्ताही सांगतोय, माझ्या नजरेतून बघ, तू खरच खूप सुंदर आहेस.